नमस्कार मंडळी, जळगाव खानदेश बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे। मुक्ताईनगर तालुक्यातून फार मोठी बातमी समोर येत आहे। जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर यांच्यावर जीवघेणा हल्ला। अज्ञात चोरट्यांनी गाडीवरती दगडफेक करून रोहिणीताई खडसे यांच्या गाडीवरती फार मोठा हल्ला केलेला आहे। आताच आलेल्या बातमीवरून मानेगाववरून रोहिणीताई मुक्ताईनगरला येत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गाडीवरती दगडफेक केली। गेल्या 3 ते 4 दिवसापासून मुक्ताईनगर तालुक्यामध्ये महिला असुरक्षित असण्याचा जो दावा केला जात आहे त्यात आणखी भर पडली असून रोहिणीताईवरती परत पुन्हा एकदा हल्ला या ठिकाणी झालेला आहे। या हल्ल्यामागे नेमका कोणाचा हात अशी चर्चा या ठिकाणी होत आहे। रोहिणीताईंवरती हल्ला झाल्यानंतर कार्यकर्त्यांची या ठिकाणी एकच गर्दी जमली असून या ठिकाणी तणावाचे वातावरण तयार झाले आहे। ब्युरो रिपोर्ट, JKN न्यूज।